पुढे काय दिलेलं नाही त्याचा। आता इथे आपण संख्येचे मूळ अवयव पाडणे हे शिकणार आहोत। काय संख्येचे मूळ अवयव पाडणे, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ अ नंबर। प्राइम म्हणजे मूळ आणि फॅक्टरायझेशन म्हणजे अवयव पाडणे। तर आता संख्येचे मूळ अवयव पाडणे, संख्येचे मूळ अवयव पाडणे। मग संख्येचे मूळ अवयव पाडणे यासाठी एक नियम महत्त्वाचा आहे आणि तो नियम कोणी लिहिला, युक्लिडचा नियम आहे। कोणाचा नियम, युक्लिडचा, युक्लिडचा नियम। मग तो युक्लिडचा नियम काय माहित आहे का, कोणतीही काय, कोणतीही संयुक्त संख्या, कोणतीही संयुक्त संख्या, कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या, मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या, गुणाकाराच्या रूपात लिहिता येते। आता इकडे लक्ष द्या, संख्येचे मूळ अवयव पाडणे, काय संख्येचे मूळ अवयव पाडणे, कोणतीही संख्या दिली असता त्याचे अवयव पाडता आले पाहिजे आपल्याला। मग अवयव पाडताना आपल्याला दोन प्रकारच्या संख्या आहेत, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या। मग मूळ संख्येचे देखील अवयव पाडता येतात आणि संयुक्त संख्येचे देखील अवयव पाडता येतात। पहा, मूळ संख्येचे फक्त दोनच अवयव पडतात, किती पडतात, मूळ संख्येचे फक्त दोन अवयव पडतात, एक आणि तीच, तीच संख्या स्वतःची स्वतःला। आणि संयुक्त संख्येचे अवयव किती पडतात, दोन पेक्षा जास्त, कुणाकुणाचे तीन पडतात, चार पडतात, पाच पडतात, सहा पडतात, असं त्या संख्येनुसार अवयव पडतात। संयुक्त संख्येचे दोन पेक्षा जास्त अवयव पडतात आणि मूळ संख्येचे फक्त दोनच अवयव पडतात। मग आता संख्येचे मूळ अवयव पाडताना युक्लिड नावाच्या गणित तज्ञांनी एक नियम मांडला होता। त्यांनी काय सांगितलं होतं, कोणतीही संयुक्त संख्या, काय कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्याच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते असं सांगितलं। आता पाहू, हे 15 नावाची एक संख्या आहे आणि 15 ही काय आहे, संयुक्त संख्या आहे। मग आता ह्याचे अवयव पाडायचे बघा, एक न भाग जाणारी आहे, 1 × 15 झालं। आता पुढे 1 × 15 3 × 5 = 15। आता ह्याची फोल्डिंग पुढे होत नाही, ह्याचे अवयव पडत नाहीत, कारण का, हे 3 आणि 5 हे मूळ अवयव आले। मग बघ, ही संयुक्त संख्या कशाच्या रूपात लिहिता आली, गुणाकाराच्या रूपात लिहिता आली। कशाच्या रूपात लिहिता आली, गुणाकाराच्या रूपात लिहिता आली। आणि ते गुणाकाराचं रूप कशाचं आहे, मूळ संख्यांच्या गुणाकाराचं रूप आहे। कशाच्या रूपात, कोणत्या संख्येच्या गुणाकाराचं रूप आहे, मूळ संख्याच्या गुणाकाराचं रूप। परत एकदा तुम्हाला सांगायचं झाल्यास, संख्येचे मूळ अवयव पाडणे, जेव्हा आपण एखाद्या संख्येचे मूळ अवयव पाडतो तेव्हा युक्लिडचा नियम लक्षात घ्यावा लागतो। कोणत्याही संयुक्त संख्येत, कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्याच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते। इथं संयुक्त संख्या 15 घेतली आणि तिला गुणाकाराच्या रूपात दाखवले, कसं बघ, 1 × 3 = 3, 3 × 5 = 15, म्हणजे गुणाकाराच्या रूपात ती 15 झाली। अगोदर संयुक्त संख्या 15 होती, मग तिची फोल्डिंग केली तर गुणाकाराच्या रूपात ती काय मिळाली, 15 मिळाली। अशा पद्धतीने आपण संख्येचे अवयव पाडतो आणि युक्लिडचा नियम आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे। परत एकदा सांगतो, कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्याच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते, एवढं लिहून घ्या।